बाळूमामांजवळ साखरेचे अक्षयपात्र होते का असा प्रश्न भाविकांना पडला. इसवी सन 1962 सालची ही घटना आहे. बाळूमामांचे भक्त असणारे हुन्नरगेचे रामा रानगे आणि निंगाप्पा हिरकुडे हे त्यांच्या गावातील लक्ष्मीनारायणच्या यात्रेचे मामांना निमंत्रण देण्यासाठी निघाले होते. यावेळी मामांचा तळ कापशीजवळ होता. तेथे पोचल्यावर त्यांनी मामांना भेटून यात्रेसाठी येण्याची विनंती केली. तेव्हा त्या सहमती दर्शवून मामा तळावरील मेंढरे पाहण्याची जरूर ती व्यवस्था करून रामा आणि निंगप्पासह हुन्नरगीला निघाले. हुन्नरगीला पोचल्यानंतर मामा लक्ष्मीनारायणाच्या देवालयात गेले. तेथे त्यांनी देवासमोर थोडीशी साखर ठेवली आणि कापूर लावला. यानंतर मामा धनगरवाड्यात आले आणि ते ब्रह्मदेवापाशी जाऊन बसले. मग गावातील भाविक मंडळी त्यांचे दर्शन घेऊ लागली. यावेळी प्रत्येकांना मामा प्रसाद म्हणून साखर वाटू लागली. प्रारंभी साधारण 2 किलो साखर मामांजवळ एका भांड्यात होती. प्रत्येकाला ते ओंजळीने साखर देत होते. परंतु साखरेच्या भांड्यात जेवढी साखर आरंभी होती तेवढीच ती शिल्लक दिसत होती. हे पाहून त्या दिवशी मामांजवळ साखरेचे अक्षयपात्र होते का असा प्रश्न भाविकांना पडला होता. बाळूमामांच्या नावाने चांग भलं.